औरंगाबादमध्ये एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यात फुगे होते, वाजंत्री होती, केक सुद्धा कापण्यात आला. मात्र वाढदिवस कुठल्या व्यक्तीचा नव्हता, तर हा वाढदिवस होता परिसरात लावलेल्या झाडाचा. औरंगाबादच्या पीर बाजार परिसरात झाडांना असं सजवण्यात आलंय, त्यांना फुगे बांधण्यात आले, परिसर स्वच्छ करण्यात आला. कारण या झाडांना लावून आता वर्ष झालंय आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा सगळा प्रकार परिसरातील नागरिकांनी केलाय. झाडांसमोर यावेळी रांगोळ्याही काढण्यात आल्यात. झाडांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ही झाडं जगवण्यासाठी ज्या लहानग्यांनी परिश्रम घेतले त्यांनी झाडाच्या नावानं केकही कापला, तर वाजंत्रीच्या तालावर ठेका सुद्धा धरला. तब्बल वर्षभरापूर्वी या परिसरात ही 100 झाडं लावण्यात आली होती. अनेक अडचणींनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला. या झाडांचा आज आपण वाढदिवस साजरा केला. फक्त ह्याच्यामध्ये एकच मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की झाड फक्त न लावता त्याची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, हे वाढलेलं प्रमाण कमी करण्यासाठी हे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परिसरातील मोठ्यांसोबत लहानग्यांनीही ही झाडं जगवण्यासाठी मेहनत घेतली आणि त्यामुळेच हा वाढदिवस साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. झाड लावले आणि काळजी घेतली एक वर्ष आणि आता ते झाड खूप मोठे झाले, साधारण 9 फीटचे. आम्ही सगळ्यांनी एक वर्षापूर्वी इथे झाडे लावले आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हे झाडे असे जगवावे आणि त्यामुळे आम्ही एक वर्ष झाल्यामुळे ते झाडे आता खूप उंच झाले आहेत आणि आम्ही त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत. तुम्ही सुद्धा असे अनेक झाडे लावा आणि झाडे जगवा. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात, मात्र त्यांना जपण्याकडे दुर्लक्ष होत असतं. मात्र या ठिकाणी झाडं लावण्यातही आली आणि ती जगवण्यातही आली. अजूनही बराच पल्ला गाठायचा, मात्र एक चांगली सुरुवात झाल्याचा आनंद झाडांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. औरंगाबादहून विशाल करोळेसह पिरोदी पोट, झी मीडिया, मुंबई.